गुड इव्हिनिंग मित्रांनो, आज आहे 5 एप्रिल आणि शुक्रवार, तर आता वाजलेले आहेत 9. तर मित्रांनो, सकाळी आपण आलो होतो, 7:30 वाजता लॉग इन केलं होतं ओला उबेरला. तर 9:30 वाजेपर्यंत आपण एकही ट्रिप मारली नाही. 9:45 वाजता आपल्याला पहिली ट्रिप वाजली गुरुद्वारा चौकातून ते फिनिक्स मॉल वाकडला. ते झाले 114 रुपये, तीही ऑनलाईन झाली. ऑनलाईन पेमेंट केलं कस्टमरनी, उबेरची ट्रिप होती. तर तिथून आपल्याला लगेचच फेज थ्रीची बुकिंग पडली, एक कॉग्निझंट कंपनी फेज 3 मध्ये. त्याचे झाले 166, 170 दाखवले होते. तर मित्रांनो, तिथून आपण गेलो मेगापोलीस सोसायटीला. तिथं 1 तास माझा वाया गेला, म्हणजे ट्रिपच लहान पडत होते सगळे, 60-70 पण आपल्याला काय मोठे पाहिजे नव्हते, 100च्या वरची. आता ते 100च्या वरची ट्रिप पाहिजे होती, पण त्याच्या नादात माझा 1.5 तास गेला. मग मित्रांनो, फेज 3 वरून आपण मानच्या रस्त्याने सरळ पुढं फेज 1 कडे निघालो होतो. तेवढ्यात ओलाला वाजती एक ट्रिप वाजली 160 रुपयाची सूस. ते सूस गाव होतं, पण सूस गावातून मला ते कस्टमरनी आणि ओलानी मिळून, दोघांनी मिळून मला जवळजवळ 2-3 गावं फिरवली. चांदे आणि काय काय आणि लवळेन काय काय, 3 गावानंतर ते आलं लोकेशन त्यांचं सूस गाव. ते पण मेन रोडवर होतं, नशीब. त्याचे झाले मित्रांनो 166 रुपये, 10 किलोमीटर होतं. कस्टमरनी रस्ता दुसरा दाखवला, म्हणला की बाबा जवळून आहे, पण लवकर पोहोचू आपण. पण होतं ते 10 किलोमीटर 170-180 रुपये भेटायला पाहिजे होते, ज्याचे आपल्याला भेटले 160 रुपये. मग काय, तिथून निघालो आपण. हा, तिथून मग आपल्याला वाकडची एक ट्रिप पडली. वाकडवरून गेलो आपण 2 वाजता लहान माझ्या मुलीला स्कूलमधून आणायला. घरी पोचलो 2:45 जेवलो, थोडा आराम केला आणि मग आपण निघालो 4 वाजता परत ऑनलाईन. तर मित्रांनो, 3:30 वाजेपर्यंत आपला फक्त बिझनेस तुम्हाला सांगतो. ओलाचं एक ट्रिप 160 रुपयाची आणि उबरच्या आय थिंक मला वाटतं 300-272 काहीतरी चालते, म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 400-450 रुपये आपला बिझनेस झाला होता 2:30 वाजेपर्यंत. हां, नंतर आपण 4 वाजता आल्यानंतर आपण मस्त बिझनेस केलेला आहे. दुपारच्या नंतर आज चांगला आपला बिझनेस झालेला आहे. तर ओलाचे जवळजवळ 890 रुपये काहीतरी झालेले आहेत आणि ओलानी आज आपल्याला उबरला चांगली बुकिंग पडती, 180 रुपयाची पडती आहे मित्रांनो. पण जाऊ द्या, आता मूड गेला आपला बिझनेसचा. तर मित्रांनो, ओलानी आपल्याला आज 8 का 10 ट्रिप दिल्यात आणि 890 रुपये आपला अर्निंग झालेला आहे. आणि आता पण चांगल्या ट्रिप, मोठमोठ्या ट्रिप पडत होत्या, आपल्याला काही जायचं नाही, इच्छा नाही आपली आज. तर 890 रुपये ओलानी दिले आणि उबरनी जवळजवळ दिले आपल्याला 500 रुपये. तर बघा तुम्ही, 900, 500, 1400 आणि 200 रुपये आपले प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत. 200 पर्यंत 210 झालेले आहेत. तरी बघा तुम्ही, म्हणजे 1600 रुपये आपण बिझनेस केलेला आहे आणि 300 रुपयेचा CNG भरलेला आहे. आणि हा सगळा जवळजवळ बिझनेस 1001 रुपये आपण संध्याकाळी केलेले आहेत 4:00 नंतर 5 तासात. आता तुम्ही विचार करा, या 5 तासात आपण कसे बुकिंग मारलेले आहेत. ओलानी आपल्याला सगळे मोठमोठ्या ट्रिप दिल्यात, जवळजवळ तुम्हाला सांगतो 200ची, 160ची, 140ची, तुम्हाला दाखवतो मी कशा कशा ट्रिप मारल्यात. पण मित्रांनो, ओलाच्या ट्रिप्स तुम्ही मारा, तुमचा बिझनेस लवकर कवर होईल. आणि उबर पण तुम्हाला मारा तुम्ही, पण ओला जास्त लवकर बिझनेस कवर होतो आणि पटकन कवर होतो. आणि कंटिन्यू एकदा तुम्ही मारायला चालू केली की ओला तुम्हाला कंटिन्यू पटपट ट्रिप देत राहतो. उबर सारखं 17 जण नसतात एका ट्रिपच्या पाठीमागं, उबरला 17 जण असतात. 17 तरी कमी सांगितले तुम्हाला मी, म्हणजे 3 चौघांना पडतीच. त्याच्यात जॅमर लावलेला असते, कुणी काय जॅमर ऑटो क्लिकर लावलेला असते, त्याच्यातून ती ट्रिप उचलली जाते बऱ्याच जणांना. पण आपल्याला काही ऑटो क्लिकर लावायचं नाही आहे, तुम्हाला सांगितलं मी, मोबाईल खराब होऊ शकतो. पण तुम्हाला आज मी लाईव्ह दाखवतो रील मार्फत, आपले शॉर्ट मार्फत, शॉर्ट आपण रेकॉर्ड केलेली आहे. मोबाईल कसा खराब होतो, काय होतं मोबाईलमध्ये, ते तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. तर
मित्रांनो, ओला मारा तुम्ही, पडते आता ओला सगळ्यांना. पहिल्यासारखं नाही की बाबा एकालाच पडते, आता सगळ्यांना ओलाच्या ट्रीप पडतात. ते ओला जास्त मारा तुम्ही, ओलानी बिझनेस कवर होईल लवकर. तर दुपार मित्रांनो, माझ्या मुली शाळा 2 वाजता सुटते. तुम्हाला सांगतो 8 वाजल्यापासूनच एवढं ऊन आहे ना, एवढं सोपं नाही मित्रांनो रिक्षा चालवणं. जे तुम्ही नवीन येत आहे ना, यायचं बघताय रिक्षाच्या धंद्यात, रिक्षा घ्यायची मानताय तुम्ही, एवढं सोपं नाही आहे तुम्हाला. असं आता मी व्हिडिओ टाकतोय, ते असे तुम्ही आव आणि रिक्षा धंद्यात, आणि परत तुम्ही आल्यावर माझा व्हिडिओ बघून तुम्ही रिक्षा घेणार येणार, तुमच्याकडून काय बिझनेस झाला नाही तर परत तुमचा लॉस नको. त्याच्यासाठी मी जे म्हणतोय, नवीन जे तुम्हाला यायचं आहे ना, तुम्ही सुरुवातीला शिफ्टच्या गाड्या चालवा. 250-250 रुपये दिवसाला तुम्हाला जमते का बघा. शिफ्टची रिक्षा चालवून तुम्ही 1000 रुपये प्रॉफिट साईडला काढा. महिना 2 महिने तुम्ही तसं केलं तर मग तुम्ही रिक्षा नवीन घ्या. कारण तुम्हाला सांगतो, कारण इथून येणारा काळ आपल्या या नॉर्मल रिक्षा CNG वरच्या रिक्षा चालूच आहेत, येणाऱ्या काळात ओला पण त्यांची इलेक्ट्रिक रिक्षा काढते, राही त्याचं नाव आहे. तुम्हाला मेसेजेस पण आले असतील. तर ओलाची रिक्षा येणार आहे, परत आपल्या बजाजची पण इलेक्ट्रिक रिक्षाची चाचणी एकदम फायनल झालेली आहे, ती पण मार्केटमध्ये उतरणार आहे. आणि पहिल्यासारखं नाही, पहिले कसं आली होती आणि बंद झालं, परत रिस्पॉन्स नाही भेटला. आता एकदम आता त्या दिवशी फीचर्स बघितले, खूप मस्त आहेत, चांगली आहे, रिस्पॉन्स भेटेल. TVSचं पण तसंच आहे, पॅगोच्या तर आलेल्या आहेत ऑन रोड. तर तुम्ही विचार करा की किती कॉम्पिटिशन होणार आहे. तर त्या रिक्षांना, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नाही आहे, कारण ओलाचा मेसेज आला की बाबा तो ओला देणार आहे सरळ सरळ असं, पण विदाऊट परमिटच्या रिक्षा देणार आहे. विदाऊट इलेक्ट्रिक व्हेकलला परमिटच नाही आहे, पण ओला देणार आहे, त्यांचंच फायनान्स असणार आहे, सगळं त्यांचंच. म्हणजे राजा आहे आता सध्या ओला, मला सांगतो येणाऱ्या काळात. ओलाच्या पण रिक्षा येणार आहे, TVSची रिक्षा येणार आहे, सगळ्यांच्या इलेक्ट्रिक व्हेकल येणार आहे, परत ह्या CNGच्या रिक्षा चालूच राहणार आहे मार्केटमध्ये येणं. तर बिझनेस कमी आहे आणि रिक्षा जास्त आहेत असं झालेलं आहे. विचार करा तुम्ही, विचार करून ह्या धंद्यात पडा. कॅबचं पण तसंच आहे, कॅबचं तर खूपच अवघड आहे मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी कसा बिझनेस आपलं कसं आहे आरणी आजचा आरणी. तर पहा मित्रांनो, आपण ओलाला आज 8 राईड्स मारलेल्या आहेत. आणि हे पहा मित्रांनो, ओलाने ह्या राईड मला वाटत नाही की कमिशन घेतलेलं आहे बघा, कारण हे 173 कालपासून तसेच आहेत. तर ओलाला झाल्यात 8 राईड. आणि उबरचं दाखवतो तुम्हाला, उबरचं बघा 495, म्हणजे 5 राईड मारून 495 आपण अर्निंग केलेलं आहे उबरमध्ये आज. तर दाखवतो तुम्हाला ओलाचं, हे पहा 8 राईड आहेत, 888 रुपये आहेत. आणि कॅश कलेक्ट केले ओलामधून आपण 968 रुपये. हे पहा 888 ओलाचे आहेत, 495 आहेत उबरचे, 210 प्रायव्हेट बुकिंगचे आहेत, आणि 300 रुपये CNG आहेत. तर 1300 रुपये आपला प्रॉफिट आहे आजचा. तर तुम्हाला इथं दाखवतो मित्रांनो, हे पहा, हे आजचं आहे 1953 कॅश आपण घेतलेली आहेत. तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय झालं. आता हे कस्टमर एक होतं, बेकरीवाला होता, म्हणजे मुस्लिम होता. आता मी धर्म नाही सांगायला पाहिजे, पण तुम्हाला सांगतो त्यांनी 154 रुपये बिलिंग झालं त्याचं, आणि त्यांनी पाठवले 754 रुपये. मग ते 600 रुपये एक्स्ट्रा त्याला रिटर्न परत दिलेले आहेत आपण, कारण त्याला माहीत पण नव्हतं की त्यांनी 754 रेट केलेले आहेत टोटल. ते आपण त्याच्या निदर्शनास आणलं, कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण दुसऱ्याचा 1 रुपया घेतला तर आपले 100 रुपये जात असतात, ते तुम्हाला कळणार बी नाही, कुठंही जाणार आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्याचे पैसे घेऊ नका, आपलं कर्मच चांगलं ठेवा. तुम्ही 2 घेतलं तर तुमचे 200 रुपये जाणार आहेत असं बघा तुम्ही. त्याच्यामुळं ज्यांचे पैसे त्याचे पैसे आहेत, ते 600 रुपये आपण त्याला रिटर्न दिलेले आहेत आजचं. त्यांनी मला 754 केले म्हणून आपला इथं आज 1953 रुपये दिसतात आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस ओके गेलेला आहे आपल्याला. आपण वाईट पण नाही म्हणणार आणि चांगला पण नाही म्हणणार. तर ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र।